नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस तर दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसचे हे स्टडी टार्गेट आहे याच्या आधीचे जर तुम्ही स्टडी टार्गेट फॉलो केले नसेल तर सर्वांनी नक्कीच बघून घ्या नंतर मग वेळ निघून जाईल हातातून नंतर सिलेबस जो आहे तो पूर्ण होणार नाही यासाठीच तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता सुरुवात करूया तर जे कुणी सहा ते आठ तास अभ्यास करू शकतात त्याच विद्यार्थ्यांनी हे स्टडी टार्गेट जे आहे आणि ज्यांना दोन हजार चोवीसची राज्यसेवा परीक्षा कसल्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे त्यांनीच हे स्टडी टार्गेट जे आहे ते फॉलो करू शकता ज्यांना कुणाला फक्त कंबाईनची एक्झाम द्यायची आहे त्यांच्यासाठी कंबाईनची स्टडी टार्गेट आपले दुसरे सुरू आहे तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकताय तर आता सुरुवात करूया तर बघा प्राचीन भारताचा इतिहास तर याच्यामध्ये महाजनपदे हा जो चॅप्टर आहे हा आपण संपवलेला आहे तर त्याची तुम्ही उजळणी करा दुसरा चॅप्टर सुरू आहे संगमयुग तर संगम युगामधले आज तुम्हाला कुठले पॉईंट करायचे आहेत तर युगातील अवतार विकासवादाचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व नंतर पत्तो पातू दहा काव्य राजस्व शब्दावली पाच तामिळ क्षेत्र प्रथम ते तृतीय संगम ह्याच्यामध्ये आयोजन अध्यक्ष अन्य विद्वान सदस्यांची संख्या कालावधी प्रस्तुत रचना प्रणित ग्रंथ उपलब्ध ग्रंथ संरक्षक पांडे शासकांची संख्या ठीक आहे तर हे टेबल स्वरूपामध्ये तुम्हाला या विठ्ठल पुंगळेंच्या शेवटी दिलेल्या आहे जास्त मोठं नाहीये एक ते दोन पेजेस हार्डली ठीक आहे पण हे पाठ करून ठेवा याच्यावरती प्रश्न डायरेक्टली येतात त्याच्यामुळे अजिबात चुकू नका ठीक आहे तर कुठले संदर्भ पुस्तक वापरायचे आहेत विठ्ठल पुंगळे लुसेंट जी के अकरावी स्टेट बोर्ड नवीन आणि सहावी स्टेट बोर्डचं पुस्तक यासाठी तुम्हाला वापरायचं आहे तर हे तुमचं आजचं टार्गेट आहे नंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये दिल्ली सल्तनत आपला चॅप्टर सुरू आहे आणि याच्यामध्ये सय्यद वंश तुम्हाला सांगितलं होतं करायला आज सुद्धा तुम्ही तोच करा जे तुम्हाला काल सांगितलेलं खिजर खान मुबारक शाह मोहम्मद शाह आणि अल्लाउद्दीन शाह हे जे सय्यद वंशातले राजा असतील यांची तुम्हाला माहिती जी आहे ती मिळवायची आहे व्यवस्थितरित्या आणि हेच तुम्हाला आज ला करायचं आहे पुस्तक कुठले वापरणार विठ्ठल पुंगळे लुसेन जी की अकरावी स्टेट बोर्ड नवीन आणि सहावी स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे तर कालचाच मुद्दा तुम्हाला जिथं कन्सिडर आपण ठेवलेला आहे तर हेच तुम्हाला वाचायचं आहे त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यामध्ये गांधी युगातील राष्ट्रीय तर हे सुद्धा तुम्हाला आज साठीच ठेवलेलं आहे कारण मोठा चॅप्टर आहे व्यवस्थित केल्यानंतर एकदा संपवलं की नंतर मग लहान लहान चॅप्टर जास्त उरत आहेत त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींची दांडी यात्रा गोलमेज परिषद गांधी आयर्विन दिल्ली करार आणि वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात एकोणीसशे चाळीस हे जे चार मुद्दे तुम्हाला सांगितले होते व्यवस्थितरित्या वाचून घ्या ज्याच्या व्हॅल्यू ऍडिशन नोट्स बनवा कशातून वाचणार सुरुवातीला अनिल कटारेचं पुस्तक इथे बेस म्हणून वापरायचं आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असं अनिल कटारेचं पुस्तक आहे त्यामधून हे सगळे मुद्दे करून घ्या त्याच्यानंतर मग समाधान महाजन यांच्या पुस्तकामध्ये तुम्ही जा त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन नोट्स जय ते बनवायच्यात नंतर मग गाठाळचं पुस्तक वापरायचं नंतर मग ग्रोवर आणि मग इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे सगळी पुस्तक वापरायचे व्हॅल्यू ॲडिशन नोट्स बनवायच्या एखाद दुसरा पॉईंट तुम्हाला प्रत्येक पुस्तकामध्ये वेगळा मिळून जातो प्लस एमसीक्यू क्यू झालेले जे असतील ते आयोगाचे जे पेपर्स असतील पी वायक्यू मधले ते सगळे इथं तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत चला म्हणजे तुमचे नोट्स सुद्धा बनतील आणि पी वायक्यूचे जे क्वेश्चन विचारले त्याचे सुद्धा तुम्ही पॉईंट ह्याच्यामध्ये ॲड करत चला म्हणजे नंतर पुन्हा तुम्हाल तुम्हाला वेगळे करण्याची त्याच्यामध्ये फारशी गरज उरत नाही ठीक आहे तरी चार मुद्दे तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर भूगोलामध्ये आहे ते तुम्हाला आज सगळे पॉईंट पुन्हा रिपिटेशनला ठेवलेले आहेत तर जगाच्या भूगोलामध्ये पृथ्वीचे अंतरंग हा आपला चॅप्टर सुरू आहे याच्यामध्ये प्रावरण हा जो थर आहे हा तुम्हाला अभ्यासायला सांगितलेला मोह बाह्य प्रावरण आणि अंतरप्रवरण तर हेच तुम्हाला आज सुद्धा वाचायचं आहे भारताच्या भूगोलामधून भारताची प्राकृतिक रचना हा हो चॅप्टर तुम्हाला ठेवलेला आपण सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये द्वीपकल्पीय पठारी प्रदेश किंवा भारतीय पठारी प्रदेश जो आहे हे सुद्धा तुम्हाला व्याज व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आपलं हो चॅप्टर सुरू आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे पठारी विभाग आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत ठीक आहे तर हे सुद्धा जे तुम्हाला काल मुद्दे सांगितलेले तेच आपण इथं आज तुम्हाला कन्सिडर ठेवलेलं आहे तर हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घेऊन त्याच्या प्रॉपरली नोट्स बनवायच्या आहेत कशातून वाचणार जगाच्या ए एबी सौदी आणि जे सी लिओंगचं पुस्तक इथे वापरू शकता भारताच्या भूगोलासाठी माजू हुसेनचं पुस्तक इथे बेस म्हणून ठेवा दीपस्तंभ किंवा कोळंबीमधलं कुठले एक पुस्तक वापरा आणि महाराष्ट्राच्या ए एबी सौदीचं पुस्तक इथे बेस म्हणून ठेवा दीपस्तंभ किंवा कोळंबीमधलं कुठले एक पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे तर हे भूगोलाचे तुमचं टार्गेट आहे व्यवस्थित रित्या वाचून घ्या त्याच्यानंतर राज्यशास्त्र आणि पंचायत राज राज्यशास्त्रमध्ये घटने निर्मिती चॅप्टर संपलाय राज्यघटनेची प्रमुख वर्षाची चॅप्टर संपलाय तिसरा चॅप्टर आपला सुरू आहे राज्यघटनेची मूलभूत संरचना तर आज तुम्हाला राज्यघटनेच्या मूळ संरचनेची उत्क्रांती हा जो मुद्दा आहे हा थोडासा किचकट मुद्दा आहे पण हा तुम्हाला आत्ता संपवून घ्यावा लागेल नंतर तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही परीक्षेच्या तोंडावरती हा मुद्दा जर करायला गेला तर तुमच्या अजिबात लक्षात राहणार नाही त्याच्यामुळे आत्ताच व्यवस्थित रिताय करून घ्या यम लक्ष्मीकांतच्या पुस्तकामधून करा आधी आणि नंतर मग कोळंबीमधून करा ठीक आहे पण हे व्यवस्थित वाचून घ्या राज्यघटना ह्याच्यामध्ये काही खटले आहेत तर त्याच्यामधून कुठले आपण आदर्श घेतले असे किंवा काय घेतले असेल किंवा त्या खटल्यामध्ये काय सा झालेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे राज्यघटनेच्या मूळ संरचनेची उत्क्रांती या मुद्द्यामध्ये ठीक आहे आणि पंचायतराजमध्ये त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती हा आपला चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे याची पुन्हा एकदा उजळणी करा जे काही मुद्दे उरलेले असतील ते सगळे एकदा पुन्हा बघून घ्या आणि एम सी क्यूची जे आहे ते प्रॅक्टिस करा मॅक्झिमम ह्याच्यावरती थी, ठीक आहे तर एम यमलक्ष्मीकांत आणि अनुरंजन पुस्तक पुस्तकगित वापरायचं आहे आणि पंचाहरासाठी किशोर लोटीचं सुंदर पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे तर हे तुमचं आजचं टार्गेट आहे त्याच्यानंतर अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य आपला चॅप्टर संपलाय याची तुम्हाला उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस कंटिन्युअसली करून घ्या आणि बेरोजगारी आपला चॅप्टर सुरू आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आज कार्यकारी वयोगट श्रमशक्ती रोजगारीत लोकसंख्या बेरोजगारीत लोकसंख्या आणि बेरोजगारीचा दर हे जे काही कन्सेप्ट्स आहेत बेरोजगारीतल्या हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून आहेत कार्यकारी वयोगट म्हणजे काय श्रमशक्ती म्हणजे काय रोजगारीत लोकसंख्या म्हणजे काय बेरोजगारी लोकसंख्या म्हणजे काय बेरोजगारीचं दर म्हणजे काय ह्या कन्सेप्ट्स व्यवस्थित समजून घ्या कशातून करणार किरण देसलेंचा भाग एक नंतर रंजन कोळंबे अकरावी बारावी स्टेट बोर्डची नवीन पुस्तकं यामधून हे तुम्हाला मुद्दे सापडतायत का हे व्यवस्थितरित्या वाचून त्याच्या व्हॅल्यू नोट नोट्स आहेत ह्या तुम्हाला बनवायच्यात तरी झालं अर्थशास्त्राचं टार्गेट त्याच्यानंतर सामान्य विज्ञान विषय सामान्य विज्ञानामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण आपला चॅप्टर सुरू आहे ह्याच्यामध्ये जिम्नोस्पॉम्स ह्या वनस्पतीचा संघ जो आहे हा तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा जिम्नोस्पर्म हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचायचं जिम्नोस्पर्म हा गट अनावृत्त बीजी वनस्पतीचा जो गट आहे जिम्नोस्पर्मचा हा तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा आहे ठीक आहे तर व्यवस्थित म्हणजे सामान्य विज्ञानावरती वनस्पतीचे वर्गीकरणावरती प्रश्न जे असतात ते फिक्स राहतात लक्षात ठेवा ठीक आहे प्रश्न जे असतात फिक ते फिक्स राहतात त्याच्यामुळे हे तुम्हाला व्यवस्थित रित्या वाचून घेणं गरजेचं आहे जिम्नोस्पॉम प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरणावरती संघ हेमी कॉर्डेटा या संघाची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे संघ हेमी कॉर्डेटा हे तुमचाच टार्गेट आहे आणि मानवी आरोग्य शास्त्रमध्ये पचन संस्था आपण कंटिन्युअस जे आहे ते ठेवलेलं थे आहे रसनशास्त्रामध्ये अनुचित संरक्षण आपला चॅप्टर संपलाय याची तुम्हाला व्यवस्थितरित्या आज उजणीसाठी टायमिंग देतोय पुन्हा एकदा व्यवस्थित रित्या करून घ्या कारण दहा दिवस ज्या ते आपले संपलेले त्या चॅप्टरसाठी भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी सुद्धा आपला चॅप्टर संपलाय तर व्यवस्थित याची सुद्धा उजणी करून आपले सुद्धा संपलेले आहेत व्यवस्थित पुन्हा एकदा उजळणी करून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारच्या तुमचं सामान्य टार्गेट आहे संदर्भ पुस्तक वापरा दिसतं पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक लुसेंटचं सामान्य विज्ञानचं पुस्तक अकरावी बारावी स्टेट बोर्ड आणि चे सामान्य विज्ञानचे पुस्तक तुम्हाला या टार्गेटसाठी जे ते वापरायचे आहेत ओके त्याच्यानंतर पुढं पर्यावरण विषय पर्यावरणामध्ये शाश्वत विकास हा आपला चॅप्टर संपलाय याची उजळणी करा दुसरा चॅप्टर सुरू आहे पर्यावरणीय समस्या तर याच्यामध्ये आज तुम्हाला महाराष्ट्रातील जी प्लास्टिक बंदी आहे हा नवीन मुद्दा तुम्हाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे बाकीचे आधीचे तुम्ही मुद्दे ऑलरेडी वाचलेले असतील त्याच्यामध्ये जनुकीय संशोधित जीव आणि अन्न एंडोसल्फान विवाद बायो रिमेडिएशन जैविक पुनरुत्थान आणि ई कचरा हे जे सांगितलेले मुद्दे आहेत हे तुम्ही आय होप ऑलरेडी वाचलेले असतील तर याच्यामध्ये आज नवीन आहे महाराष्ट्रातील प्लास्टिक बंदी हा मुद्दा व्यवस्थित वाचून घ्या तुषार गोरपडेच्या पुस्तकामधून त्याच्यानंतर मग अकरावी बारावी स्टेट बोर्डचं जे नवीन पर्यावरणाचं पुस्तक आहे यामधून तुम्हाला हे मुद्दे कुठे सापडत आहेत का किंवा हे जे चॅप्टर कुठे सापडत आहेत का त्यामधल्या तुम्ही नोट्स ज्या आहेत ह्या बनवायच्या आहेत ठीक आहे तरी झालं पर्यावरणाचं तुमचं आता टार्गेट त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडा घडामोडल चालू घडामोडी हे जे विषय आहेत ह्याच्यामधले जे चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत कारण मी कन्सिडर करून चाललोय आहे एक्झाम आपली फेब्रुवारीमध्ये होईल जर एक्झाम जर पुढे गेली तर आपल्याला अजून अवधी मिळेल आणि आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकू पण अजून तरी आयोगाचं टाइम टेबल काय आलेलं नाही तर त्याच्यामुळे आपण कन्सिडर करून चालू की फेब्रुवारीमध्ये एक्झाम होईल तर बघा चालू घडामोडी जे आहे हे तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील चालू घडामोडी जे आहे ते पूर्ण करायचे आहेत पंधरा नोव्हेंबरपर्यंत ठीक आहे तर यासाठी तुम्हाला परिक्रमा सिम्प्लिफाईड आणि जिकेट उड्याचं वेबसाईट जे आहे हे तुम्ही तो वापरायचे आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत नंतर गणित आणि बुद्धिमत्ता गणितामधून वैवारी आणि रेल्वे हे दोन चॅप्टर्स व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्या आणि बुद्धिमत्तेमधून दिशा आणि घड्याळ हे दोन चॅप्टर्स पूर्ण करून घ्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत ठीक आहे व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्या पुस्तक कुठली वापरणार सचिन डेवळेचं गणित आणि बुद्धिमत्ता आणि संदीप आरगडेचं गणित आणि बुद्धिमत्ता पुस्तक तुम्ही याच्यासाठी वापरू शकता ज्या चॅप्टरमध्ये ज्या पुस्तकातले तुम्हाला मेथड सोपी वाटते त्या चॅप्टरसाठी तेच पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यानंतर पॅसेजेस दररोज पाच पॅसेज न चुकता सोडवा जेणेकरून तुमचा सीसीएटचा पेपर जो आहे हा क्वालिफाय होऊन जाईल आणि तुमचा जीईसचा स्कोर जो आहे तो ऑलरेडी चांगला येऊनच जाईल जर तुम्ही स्टडी टार्गेट मनापासून आपले फॉलो केले तर ठीक आहे तर त्याच्यामुळे दररोज पाच पाच पॅसेज सोडवा आधी झालेले एम पी सीचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर्स घेऊन त्यामधून सगळे पी सोडवा त्याच्यानंतर मग तुमच्याकडे जे काही पुस्तक असेल त्यामधून पुन्हा पाच पाच पॅसेज सोडवा पण रोज सोडवा जेणेकरून सीसीएटचा पेपर तुमचा क्वालिफाय व्हावा आणि जीएसवरती तुमच्या ती निघून जावी ठीक आहे तरी तुमचं आजचं टार्गेट आहे सर्वांनी नक्कीच मनापासून फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट